ऑल स्टूडेंट्स आर रिक्वेस्टेड टू राइट इन अ चैट बॉक्स दैट वेदर मैडम इज ऑडिबल और नॉट। ओके सो नाउ वी हैव शंकर सर, थोड़ा वेळ तुम्ही ऑब्जर्वेशन ठेवा की आवाज वगैरे आणि स्क्रीन वगैरे मुलांना व्यवस्थित दिसतोय का। ओके मी जरा बिझी आहे तर आय विल लीव द मीटिंग। ऋतुजा मॅडम, तुमच्या मदतीसाठी शंकर सर आहेत मीटिंग मध्ये। ओके ही विल बी टेकिंग केअर। ओके चलो, थँक्यू। बग्गी करतो
ओके, नाउ माय वॉइस इज क्लियर? वॉइस हेलो, ओके, एंड द हेलो, एक्सटेंड थ्री गुड वर दे फ्रॉम वेस्ट टू ईस्ट, ठीक आहे. आणि आपण होतं सन कुठून जो फ्रॉम राइजेस फ्रॉम एंड सेट फ्रॉम वेस्ट, ठीक आहे. ऍक्टिव्हिटी तुम्हाला दिसत असेल, इफ यू कॅन सी दिस ऍक्टिव्हिटी, ही जी ऍक्टिव्हिटी आहे फिगर 1.1 तुम्हाला सांगितलं हे दिसत आपल्याला, सो यू कॅन सी. नंतर आपण डिस्कस केलं होतं द लोकल टाइम, ठीक आहे. तुम्ही बघू शकता 1.1 रोटेशन अँड रिलेटिव्ह लोकेशन ऑफ द सन, इफ यू कॅन सी दिस. जसं अर्थ रोटेट करते ईस्टच्या पार्टमध्ये, ईस्ट लॉन्गिट्यूड मध्ये सपोज नून असेल, तर वेस्टच्या पार्टमध्ये तुम्ही बघू शकता इथे मिडनाईट होते, बिकॉज द सन रेज कॅनॉट रीच वेस्ट मध्ये सनरेज नाही पोहोचू शकणार, सो ईस्ट मध्येच प्रकाश पडेल अँड इट विल बी नोन एज नून. तिथे नून असेल आणि मागच्या बाजूला काय असेल, मिडनाईट असेल, ठीक आहे. देन वी डिस्कस्ड अबाउट द, तुम्हाला माहित सांगितलं होतं मी की ज्या ईस्टच्या लॉन्गिट्यूड आहेत, ठीक आहे, लॉन्गिट्यूड आपण कुठून घेतली, 0 डिग्री मध्ये थेम्स रिव्हर मध्ये जी लॉन्गिट्यूड पास होते, विच इज नोन एज प्राईम मेरिडियन. इफ यू कॅन सी दिस मॅप हिअर, ग्रीनविच मीन टाईम मी तुम्हाला सांगितलं होतं, इट लाईज ऑन थेम्स रिव्हर, लंडन मध्ये आहे, ठीक आहे. तिथून ही लॉन्गिट्यूड पास होते अँड इफ यू ऑल नो दॅट जी आहे इंक्रीज द लोकल टाइम मॅम शंकर बोलतोय, आय एम रिअली सॉरी टू इंटरप्ट यू, पण मॅम तुमचा आवाज खूप जास्त ब्रेक होतोय. ओके, तर तुम्ही चांगल्या नेटवर्क मध्ये या प्लीज, तुमचा आवाज ब्रेक होतोय मॅम. एकदा चॅट बॉक्स बघा मॅम, शंकर बोलतोय. हो हो सर, बघितले, चॅट बॉक्स बघतीये. ठीक आहे मॅम, कंटिन्यू, सॉरी. ओके, नाउ विल सी द युनिव्हर्सल स्टँडर्ड टाइम. ओके,
स्टूडेंट सगळ्यांनी लक्ष द्या, मॅम सध्या मीटिंग मधून लेफ्ट झालेल्या आहेत, ठीक आहे, त्या जॉईन होतील, तोपर्यंत वेट करा. आणि बहुतेक मला वाटतं मॅम जॉईन झालेल्या आहेत. ओके मॅम, यू कॅन कंटिन्यू. मॅम तुमचा माईक बंद आहे बहुतेक, प्लीज माईक सुरू करा आणि बोलायला सुरुवात करा ना प्लीज. So now my voice is clear. Screen is visible to you all. Okay. So universal standard time मी तुम्हाला सांगितलं की इंडिया 5 hours 30 minutes अहेड आहे, ठीक आहे, अहेड ऑफ जीएमटी, दॅट इज ग्रीनविच मीन टाइम, ठीक आहे. नाव यू हॅव टू गिव्ह इट अ ट्राय. इफ इट इज 8 AM इन इंडिया, वॉट इज द टाइम इन ग्रीनविच? ओके, वेन इट इज 2 PM इन इंडिया, इन विच कंट्री वुड इट बी 2 PM? टू. वेन इट इज 9 AM इन इंडिया, वॉट वुड बी द टाइम एट 82 degrees 30 minutes west longitude? What would it be the time at prime meridian when a new day starts at 180 degree longitude? So tumhala he sagle answer karayche, you have to give it a try, theek hai. Now we'll see, do you know National Institute of Standards and Technology, NIST, an institute in the United States of America, has developed the most accurate clocks in the world, theek hai. NIST काय, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्टँडर्ड्स अँड टेक्नॉलॉजीज, ह्या इन्स्टिट्यूटनी काय केलंय, जी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामध्ये आहे, त्यांनी दे हॅव डेव्हलप द मोस्ट ॲक्युरेट क्लॉक्स इन द वर्ल्ड. उन्होंने क्या किया, एकदम ॲक्युरेट मतलब सबसे ज्यादा ॲक्युरेट क्लॉक्स वर्ल्ड में बनाई है. कहाँ है NIST? इट इज इन युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, ठीक है. क्लॉक्स हॅव टू बी ॲडजस्टेड
बाय 1 सेकेंड एडेड और सब्रैक्टेड वंस इन 20 मिलियन. सो ये जो क्लॉक है उन्होंने किस तरह से एडजस्ट की है, इट हैज एडजस्टेड बाय 1 सेकेंड इधर एडेड और इधर सब्रैक्टेड वंस इन 20 मिलियन ईयर्स. ठीक है, ये क्लॉक्स जो है ये क्या की उन्होंने, किस हिसाब से एडजस्ट किया, उन्होंने 1 सेकेंड एड किया या तो फिर सब्रैक्ट किया, कब एड करते वो लोग, वंस इन 20 मिलियन ईयर्स में. ठीक है, इन इंडिया द नेशनल फिजिकल लेबोरेटरी ऑफ इंडिया NPL न्यू दिल्ली गिव सर्विसेज ऑफ एक्यूरेट टाइम कीपिंग. द क्लॉक्स यूज हियर आर एक्यूरेट अप टू 1 लाख पार्ट ऑफ अ सेकेंड. ठीक है, इंडिया में जो है अपने इंडिया मध्ये पण असंच आहे. इन नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी ऑफ इंडिया मध्ये जी ती न्यू दिल्ली मध्ये आहे, गिव सर्विसेस ऑफ एक्युरेट टाइम कीपिंग. ठीक है, अपन ने जो देखा NIST वो युनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका में देखा, एंड अभी जो नेशनल फिजिकल लैब लैबोरेटरी है वो इंडिया में है जो एक्यूरेट टाइम कीपिंग देती है. ठीक है, द क्लॉक्स यूज हियर आर एक्यूरेट अप टू 1 लाख पार्ट ऑफ अ सेकेंड. इथे जे क्लॉक आहे, द क्लॉक्स यूज हियर आर एक्यूरेट अप टू 1 लाख पार्ट ऑफ अ सेकेंड. एज एक्यूरेट टाइम इज रिक्वायर्ड फॉर स्पेस रिसर्च, आर्टिफिशियल सैटेलाइट लॉन्चिंग एक्सेट्रा, दीज क्लॉक्स आर यूज इन दिस एक्टिविटी. ठीक है, जे स्पेस रिसर्च साठी किंवा आर्टिफिशियल सैटेलाइट जेव्हा लॉन्च होतात तेव्हा या क्लॉक्स यूज होतात या सगळ्या एक्टिविटी मध्ये. ठीक है, नाउ वी सी द अनदर टॉपिक दैट इज जंतर मंतर एस्ट्रोनॉमिकल ऑब्जर्वेटरीज. महाराजा सवई जय सिंह सेकेंड द किंग ऑफ जयपुर राजस्थान वॉज अ ग्रेट एस्ट्रोनॉमर, मैथमेटिशियन एंड आर्किटेक्ट. ही बिल्ट 5 एस्ट्रोनॉमिकल ऑब्जर्वेटरीज कॉल्ड जंतर मंतर एट उज्जैन, वाराणसी, जयपुर, दिल्ली एंड मथुरा. ठीक है, ये जो महाराजा सवई जय सिंह सेकेंड है, किंग ऑफ जयपुर, उन्होंने क्या किया, ही वॉज अ एस्ट्रोनॉमर, ही वॉज अ मैथमेटिशियन और वो आर्किटेक्ट था. ठीक है, ही बिल्ड 5 एस्ट्रोनॉमिकल ऑब्जर्वेटरीज कॉल्ड जंतर मंतर. 5 एस्ट्रोनॉमिकल ऑब्जर्वेटरीज उसने तैयार की जंतर मंतर, जिसका नाम था जंतर मंतर, कहाँ कहाँ पे, उज्जैन, वाराणसी, जयपुर, दिल्ली एंड मथुरा. ठीक है, द वन एट मथुरा डजंट एक्सिस्ट टूडे बट वन कैन विजिट द अदर 4. ठीक है, एक तो अभी एग्जिस्ट नहीं करता लेकिन बाकी के जो है 4 यू कैन विजिट देयर. ठीक है, एक ना ही एग्जिस्ट कर बट मथुरा जी, मथुरा तिथे होते बट अदर 4 तिथे आहेत अजून. ठीक है, इवन टुडे वन कैन नो द एक्झॅक्ट टाइम अप टू सेकंड्स थ्रू शॅडोज. ठीक है, अजूनही यू कैन नो द एक्झॅक्ट टाइम, ठीक है, अप टू सेकंड्स हाउ थ्रू द शॅडोज. ठीक है, सनचे जे शॅडोज आहे त्याच्यावरून तुम्ही एक्झॅक्ट टाइम बघू शकता. ठीक है, जंतर मंतर डू नॉट ओनली हाउस सन डायल्स बट दे आर कम्प्लीट एस्ट्रॉनॉमिकल ऑब्जर्वेशन. वन कॅन ऑब्झर्व द स्काय फ्रॉम इयर 2. ठीक आहे, हे ॲस्ट्रॉनॉमिकल ही ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेटरीज ही देतो तुम्हाला, तुम्ही तिथे बघून यू कॅन सी द स्काय, यू कॅन ऑब्झर्व द स्काय. ठीक आहे, फ्रॉम इयर विथ द हेल्प ऑफ इन्स्ट्रुमेंट्स ॲट जंतर मंतर इट इज स्टील पॉसिबल टू सी ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेशन्स. After the advent of modern instruments, now these instruments are more of a cultural heritage. ठीक है, या instrument पासून तुम्ही astronomical observation ही करू शकता. ठीक है, now this is more up to the cultural heritage. ठीक है, you can still visit these clocks. या clocks काय करता तुम्हाला, they show timings, correct timings, and even it can be seen in the तुम्ही astronomical observations ही बघू शकता. ठीक है, think about it, in which of the following countries does only one standard time exist? Why does a country having a large latitudinal extent have only one standard time? Tumhala he think karayche, okay, you have to solve this homework ahe, you have to solve this exercise. Tumhala done, then you can ask. Now we'll start the next chapter. In the previous class, you have been introduced to rock types, volcanoes, and earthquakes. Answer the following question on the basis of that. You have to answer this question. In previous class, tumhi baghitle rock types about the volcanoes and earthquakes. Okay, aap log ko ye questions answer karne hain.
What is a volcano? Which material come out during volcanic eruption? In which state of matter are these material cool or hot? Why? Okay, you have to ask the question. Now you have to try this activity. खूप सोपी तुम्ही तुमच्या घरात नक्कीच ऑब्जर्व केली असेल. We'll just see the activity. Okay. Boil half a liter of milk. ठीक है. Switch off the gas. Keep a lid on the vessel. तुम्हाला करायचं आहे to take a half liter of milk. ठीक है, half liter milk घ्यायचंय आणि milk ला boil switch off the gas. बंद करायचंय. Keep a lid on the lid ठेवायची. क्या करना आप लोगों को, एक आधा milk लेना है. You have to boil the milk, then gas off करना है और पे vessel रखना. You have to keep a lid, ठीक है, ढक्कन रखना उस पे. The latter part of the experiment is very important. You have to use your observation skills to arrive at some conclusion. अब जो लोग देखेंगे एक्सपेरिमेंट में आगे जो पार्ट है you have to observe the still. After 10 minutes remove the lid to a side and tilt it. ठीक है, अब क्या करना है. After 10 minutes what you have to do, अपन ने झाकण ठेवलं होतं, जे झाकण ठेवलं होतं you have to remove it. ठीक है, you have to remove the lid, take it to side and tilt it. तुम्हाला ते झाकण काढायचं, you have to take it to a side and you have to tilt. तुम्हाला थोडं वाकड करायचं ते भांडं. ठीक आहे, ऑब्झर्व व्हॉट हॅपन्स. व्हॉट यू कॅन सी, डू यू सी अ लेअर ऑफ मॅटर ऑन द मिल्क, रिमूव्ह दिस ऑफ मॅटर, टेक नोट मॅटर अँड आस्क द फॉलोइंग क्वेश्चन्स. काय केलं, उसको साइड में उसको ठीक. अब आप थोड़ा मिल्क, ठीक है, अभी वो जो ऊपर का लेयर ऑफ मैटर जो है वो लेयर ऑफ मैटर, यू हैव टू नोट द डिफरेंस इन द मिल्क. जो ऊपर जो मिल्क का उसको उसका आपको ऑब्जर्वेशन लेना, और जो नीचे का मिल बचा रहता है उसके आप दोनों ऑब्जर्वेशन लेने. ठीक है, तो क्या करना है, अपने मिल्क उबालने के लिए यू हैव केप्ट द मिल्क टू बॉइल इट. ठीक है, आपको उसपे क्या करना है, मिल्क बॉइल होने जो क्रीम जो आ रहा है मिल्क व्हाइट कलर का, वो आने तक आपको तुरंत गैस बंद करना है. ठीक, स्विच ऑफ गैस. When the milk was kept for boiling in the lid, when milk was boiling, what did you observe? What had accumulated on the lid of the vessel? Tell whether the matter accumulated on the milk was the liquid. Was it or hot? The milk was other substances can some experiments be carried out. Tumhala activity karun bagayche answer these questions. स्टीम स्टार्टेड कमिंग आउट फ्रॉम बॉइल झालं. ठीक आहे, आपण जेव्हा मिल्क करायला ठेवलं होतं ते कोणत्या स्टेट मध्ये होतं, लिक्विड स्टेट मध्ये. ठीक आहे,
Now, when it came to a boil, steam started coming out of it. वाफ याला लागली त्या मिल्क मधून. ठीक आहे, जेव्हा आपण टाइम अ थिक लेअर ऑफ क्रीम डेव्हलप्स ओव्हर नंतर काय होतं, एक थिक लेअर ऑफ मिल्क काय होतं, क्रीम मिल्क वरती डेव्हलप. ठीक, एक टेम्परेचर इज लेसर दॅन द मिल्क, टेम्परेचर जे आहे क्रीमचं ते मिल्क पेक्षा कमी असते. ठीक आहे, thus it can be implied that the creamy layer cooled faster than the milk. आपण काय कंक्लूड करू की मी कंपेयर टू द मिल्क, खाली जे बॉटमला जे मिल्क असेल त्याचं टेम्परेचर, खालचं जे बॉटमचं मिल्क आहे त्याचं टेम्परेचर जास्ती असेल, बट द क्रीमी लेअर विच हॅज बीन फॉर्म त्याचं टेम्परेचर कमी असेल. सो इट कॅन बी इम्प्लाइड द क्रीमी लेअर फास्टर दॅन द मिल्क. क्रीमी लेअर खूप जास्त झालं, थंड हो गया और जो मिल्क आहे अकर्ड व्हेन द अर्थ कूल. ठीक आहे, अब ये सेम प्रोसेस क्या अर्थ फॉर्म सेम एक्सपेरिमेंट कैरिड आउट. ठीक है, द साइंस अनएम्बिशियसली बिलीव itself unambitiously matlab sabke ek mat se ek batana ka scientist needs agreement with the people what they believe that the earth was formed out of the solar system itself or kute form zali form out of the solar system. Theek hai, initially earth was gaseous hot balloon. Jeva earth man atta jithe rahatoy earth was millions of years madhe earth ashi navti. Theek hai, it was different. To ek gaseous hot balloon hota. Theek hai, it rotated around itself. Ti cool keva zali jeva swata bhavti rotate vhayla lagli teva ti earth cool zali. Theek hai, the process of cooling took place from the outer surface towards the earth center. Theek hai, ki kay jhala mag cooling jhala the cooling aale ki aur jeva gaseous hot balloon jhali ti cool jhali at keva jeva ti swata bhavti rotate jhali. Theek hai, the process of cooling took place from the outer surface towards the earth center. Hi process kuthun suru jhali, from the outer surface, jo outer surface of the earth hai tithun ti process चालू झाली. ठीक आहे, ऍज अ रिझल्ट द आउटर लेअर क्रस्ट ऑफ द अर्थ बिकम कूलर अँड द सॉलिड, बट ऍज वी मूव्ह फ्रॉम द सर्फेस टू द कोर हीट इन्क्रीजेस अँड ऍट सर्टन डेप्थ द इंटिरियर ऑफ द अर्थ लिक्विड. ठीक आहे, म्हणजे काय झालं, जी आउटर लेअर, जी अर्थचा जो आउटर लेअर आहे, वी कॉल्ड इट ऍज द क्रस्ट ऑफ द अर्थ, तो कूल झाला आणि तो सॉलिड फॉर्म मध्ये आला. And as we move from the surface to the core, म्हणजे जेव्हा आपण त्या क्रस्टच्या जो सर्फेस आहे, क्रस्ट आर द आउटर सर्फेस, जेव्हा आपण डीप 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 खाली जातो कोर मध्ये, कोर इज द खूप खालचा भाग, जो डेप्थ ऑफ द अर्थ आहे विच इज नोन ॲज कोर, तिथे हीट जास्ती आहे, तिथे टेम्परेचर जास्ती इन्क्रीज झाला अँड ॲट द सर्टन डेप्थ इंटिरियर ऑफ द अर्थ इज सेमी लिक्विड. ठीक आहे, सेमी लिक्विड आहे तिथे. Man has always been inquisitive about what lies in the interior of the earth. Inquisitive manje kay, curious. Theek hai, tanna khup ase curious curiosity vata lagli ki kay baba interior of the earth madhe, earth cha ekdam aat madhe kay ahe. A direct observation of the earth's interior has not been possible at yet, कारण की डायरेक्ट आपण आता ऑब्झर्वेशन नाही करू शकत. वी कॅनॉट गो इन टू द इंटिरियर ऑफ द अर्थ, आपण एकदम आतल्या बाजूला अर्थच्या एकदम जास्ती बॉटम मध्ये नाही जाऊ शकत. सायंटिस्ट आर व्हेरी क्युरियस, त्यांना खूप क्युरिओसिटी लागली की बाबा काय आतमध्ये, बट दिस इज नॉट पॉसिबल. थ्रू द infer about the study of the materials coming out of the volcanic eruption and seismic is most important. So काय झालं, various method, now they cannot go inside and just find out that what is this, what काय आहे अर्थच्या आतमध्ये. तर त्यांनी काय केलं, त्यांना स्टडी कशाबद्दल स्टडी केली, द वॉल्कॅनिक इरप्शन, जेव्हा वॉल्कॅनो बर्स्ट होतो, जेव्हा वॉल्कॅनो निघतो आतमधून, व्हॉट हॅपन्स,
ज्याच्या त्या मटेरियल्स आहेत त्या वॉल्केनो मधील ज्या मटेरियल्स बाहेर म्हणजे अर्थच्या ज्या मुळे ज्या वेस्ट प्रोड्यूस होतात त्या मटेरियल्स पासून जे मटेरियल्स बाहेर निघतात त्याच्यापासून कमिंग आउट ऑफ वॉल्केनिक इरप्शन्स कन्सिस्ट ऑफ हॉट मॅग्मा गॅसेस स्टीम एक्सेट्रा. ठीक आहे, आता जो मॅटर निघतो वॉल्केनिक हॉट स्टीम वेन कूल्स एंड सॉलिडिफाइड और फॉर्म. ठीक आहे, जेव्हा हा लाव काय होतो कूल होतो आणि सॉलिड मध्ये फॉर्म होतो. ठीक आहे, थ्रू द एस्टिमेट ठीक आहे, हे सगळं स्टडी केलं त्यांनी हाऊ बाय द सबस्टेन्सेस कशामधून वॉल्केनिक इरप्शन होतात त्याचा सगळं स्टडी केलं. बाबा अर्थच्या इंटिरियरमध्ये एकदम आपण काय आहे. ठीक आहे, फॉर इन्स्टन्स वेन वी गो डीप इन टू अ माइंड वी फील इन्क्रीज इन टेम्परेचर. जेव्हा आपण मायनिंग करतो तेव्हा काय होतं इन्क्रीज इन टेम्परेचर, टेम्परेचर खूप अशी वाढत जातो. ठीक आहे, सिमिलरली द मॅग्मा कमिंग आउट ऑफ वॉल्केनोज फ्रॉम द अर्थ इंटिरियर इज हॉट. ठीक आहे, जेव्हा मॅग्मा निघतो वॉल्केनोज मधून अर्थच्या इंटिरियर मधून तो खूप जास्ती गरम असतो. इफ यू सी तुम्ही जर वॉल्केनो बघितला असेल त्याचं जे हे बघितलं असेल तुम्ही वॉल्केनिक इरप्शन्स होतात सो एक जास्ती एकदम हॉट टेम्परेचरचं निघतं वॉल्केनो मधून विच इज नोन एज मॅग्मा. जो लावा निघतो तो एकदम हॉट असतो. ठीक आहे, तो कशातून निघतो अर्थच्या इंटिरियर मधून. सच एस्टिमेशन्स वर मेड बाय जिओलॉजिस्ट. सेव्हरल अर्थक्वेक्स अकर इन वेरियस प्लेसेस ऑन द अर्थ एव्हरी इयर. सेस्मिक वेव्स आर जनरेटेड. दीज वेव्स ट्रॅव्हल थ्रू द इंटिरियर ऑफ द अर्थ. The study of the direction and velocity helps us to estimate about the interior of the earth. Man has also tried to dig deep bore holes in the interior to know more the same. ठीक आहे, now if we see how the earthquakes, जेव्हा earthquakes occur होतात एखाद्या ठिकाणी जेव्हा earthquakes येतात तेव्हा सिस्मिक वेव्स जनरेट होतात. ठीक आहे, काय वेव जनरेट होतात, सिस्मिक वेव्स जनरेट होतात अँड दीज वेव्स ट्रॅव्हल थ्रू द इंटिरियर ऑफ द अर्थ. ठीक आहे, ह्या वेव्स कुठून ट्रॅव्हल होतात, दे ट्रॅव्हल फ्रॉम द इंटिरियर ऑफ द अर्थ. द स्टडी ऑफ द डिरेक्शन अँड वेलॉसिटी हेल्प्स अस टू एस्टिमेट अबाउट द इंटिरियर ऑफ द अर्थ. त्यांची जी स्टडी आणि डिरेक्शन जी आपण स्टडी करतो ते आपल्याला काय म्हणत हेल्प्स अस टू एस्टिमेट अबाउट द इंटिरियर ऑफ द अर्थ. सो वी हॅव सीन दॅट वॉट पासून आणि सेस्मिक वेव्स जेव्हा ज्या सेस्मिक वेव्स आपल्याला येतात विच वी फील तिथून आपण काय करतो ह्या ज्या इंटिरियर ज्या अर्थ मध्ये काय इंटिरियर मटेरियल आहे त्याच्याबद्दल आपण स्टडी करतो. ठीक आहे, मॅन हॅज ऑल्सो ट्राय टू डिग डीप बोर होल्स इन द इंटिरियर टू नो मोर अबाउट द सेम. ठीक आहे, आपण खूप ट्राय केलं आहे की तू आपण खूप डीप डाऊन मध्ये खूप होल्स बनवलेत आहे मायनिंग मध्ये जेव्हा खूप आतात जातात बट वी कॅनॉट फाइंड कारण की तिथे खूप जास्ती टेम्परेचर असतो. ठीक आहे, खाली आपण जर गेलो तर इट इज नॉट पॉसिबल फॉर एनी ह्युमन बीइंग गो देअर. थिंक अबाउट इट, कॅन वी डिग डीप फ्रॉम वन साइड ऑफ द अर्थ अँड फ्रॉम द अदर साइड. राइट इमॅजिनेशन इन युअर नोटबुक अँड डिस्कस इन द की आपण एका खड्डा खोद आणि इमॅजिनेशन. नाउ सी नो वॉज फॉर्म अप्रॉक्सिमेटली 4.6 बिलियन इयर्स अगो. आपली अर्थ किती बिलियन इयर्स बनली आहे, 4.6 बिलियन इयर्स. इनिशियली द अर्थ वॉज इन गॅशियस स्टेट. ठीक आहे, अर्थ काय होते गॅशियस बॉल होता, हॉट तापलेला बॉल होता पहिले अर्थ. ठीक आहे, It started cooling through the process of radiations. The earth then liquefied. जे radiations आले earthची जी rotation मुळे earth काय झाली थोडीशी थंड झाली आणि ती पहिले gaseous मध्ये state मध्ये होती नंतर ती solidify झाली. The earth then liquefied
विथ द टाइम द आउटर मोस्ट पहले ती लिक्विफाइड झाली अँड देन द आउटर मोस्ट पार्ट ऑफ द अर्थ कूल फर्स्ट अँड बिकेम सॉलिड. जो आउटर मोस्ट पार्ट होता अर्थचा तो कूल झाला आणि तो सॉलिड झाला. ठीक आहे. द आउटर मोस्ट लेअर ऑफ द अर्थ इज कॉल्ड द क्रस्ट. इवन टुडे आउटर प्लॅनेट्स ऑफ द सोलर सिस्टम आर इन गॅशियस स्टेट. ठीक आहे. आउटर मोस्ट लेअर जो अर्थ आहे द विल जस्ट सी द आउटर मोस्ट लेअर विच इज नोन ऍज क्रस्ट. जो क्रस्ट बनला तो सॉलिड स्टेट मध्ये नंतर फॉर्म झाला. आणि अजूनही काही प्लॅनेट जे आउटर त्यांचे जे लेअर आहे दे आर स्टील इन गॅशियस स्टेट. ठीक आहे. Now we'll see the composition of the Earth's interior. You have to try this activity. Carry out the following activity by dividing the students into two groups. Use the pictures on the back cover for reference. Take clay balls of three colors, red, yellow and blue. ठीक है, तुम्हाला clay balls घ्यायचे, red, yellow and blue. Make the red ball bigger. Roll out the yellow color ball. You will get a flat roti like structure. Place the red color ball inside yellow one like you fill puran in a puran poli. Give it a shape of sphere. Now roll out the blue ball and fill the yellow one in it as done earlier. Make a sphere out of this too. Okay, it's tumhala dili hi activity if you can see. Steps in process of knowing the interior of the earth. Tanni teen color che clay ghetlelet. Pahila yellow, pahila blue. ठीक आहे. ब्लू ला बघा तुम्ही, त्याच्यानंतर त्यांनी त्याच्यात हा बॉल घातला येल्लो वाला बॉल. देन हा रेड बॉल घातला आणि इफ यू कट इट तुम्ही बघू शकता 14 जी डायग्राम आहे. इफ यू कॅन सी जो आउटर मोस्ट लेअर आहे तो आणि जो इनर मोस्ट जो ब्लू लेअर आहे आउटर मोस्ट लेअर जो इनर मोस्ट लेअर आहे तो येल्लो आणि एकदम इनर मोस्ट थर्ड लेअर तो पिंक वाला लेअर. सो ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला ट्राय करायची. ठीक आहे. वाईल गोइंग फ्रॉम द अर्थ सर्फेस टू इट्स कोर मेजर चेंजेस अकर इन द टेम्परेचर अँड डेन्सिटी. ठीक आहे. वेन वी गो फ्रॉम द अर्थ सर्फेस, जेव्हा आपण अर्थ सर्फेस पासून कोर मध्ये जातो, तो कोर म्हणजे काय, खूप इंटरमोस्ट लेअर ऑफ द अर्थ आहे. जेव्हा आपण जातो द टेम्परेचर, ठीक आहे, टेम्परेचर खूप जास्त इन्क्रीज होतो. ठीक आहे. फ्रॉम अर्थ सर्फेस टू कोर मध्ये द टेम्परेचर अँड डेन्सिटी मध्ये चेंजेस येतात. ठीक आहे. विथ टू एलिमेंट द अर्थ इंटिरियर कॅन बी डिवाइडेड इन टू द फॉलोइंग लेअर्स. ठीक आहे. आता अर्थचे जे लेअर आहेत त्या डिवाइड केल्या आहे. इंटिरियर ऑफ द अर्थ कशा कशामध्ये डिवाइड केलं आहे, क्रस्ट, मॅन्टल अँड कोर. ठीक आहे. जो आउटर मोस्ट सरफेस आहे इट इज नोन एज क्रस्ट. ठीक आहे. क्रस्टचे दोन पार्ट आहेत, कॉन्टिनेंटल क्रस्ट अँड ओशनिक क्रस्ट. ठीक आहे. देन मॅन्टल इज डिवाइडेड इंटू टू पार्ट, अपर मॅन्टल अँड लोअर मॅन्टल अँड कोर इज डिवाइडेड इंटू टू पार्ट, दॅट इज आउटर कोर अँड इनर कोर. सो तुम्ही डायग्राम बघू शकता, फिगर 0.1 डायग्राम शोईंग द स्ट्रक्चर ऑफ द अर्थ क्रस्ट इंटिरियर. ठीक आहे. हे बघा, क्रस्ट जो आहे द आउटर पार्ट, कॉन्टिनेंटल क्रस्ट अँड ओशनिक, खालपासून आपण सुरुवात करू. ठीक आहे. डाऊन सगळ्यात मोस्ट जो पहिला सर्फेस आहे दॅट इज क्रस्ट. इफ यू कॅन सी द येल्लो मोस्ट पार्ट तुम्ही बघू शकता तो आहे मॅन्टल. ठीक आहे. देन यू कॅन सी द आउटर कोर. मॅन्टलच्या वरती कोणता दिसतो तुम्हाला लेअर, आउटर कोर. आणि सगळ्यात आतमधला जो लेअर आहे दॅट इज नोन एज इनर कोर. ठीक आहे. हे जे सर्फेस आहेत, हे जे एवढे सारे लेअर्स आहेत ह्याच्यापासून आपली अर्थ बनलेली असेल. सो यू कॅन से दॅट एकदम आतमधला जो पहिला जो एकदम आतमधला लेअर आहे तो इनर कोर आहे, त्याच्यावरती जो लेअर आहे तो आउटर कोर आहे, देन कम्स द मॅन्टल अँड देन कम्स द क्रस्ट. क्रस्ट म्हणजे ज्याच्यावरती आपण उभे आहोत, द कॉन्टिनेंटल अँड द ओशनिक क्रस्ट. ठीक आहे. नाऊ विल सी द फर्स्ट लेअर ऑफ द अर्थ विच इज नोन ऍज द क्रस्ट. The uppermost layer of the earth's surface is in solid state and this is called the crust. ठीक है. ऊपर का जो लेयर है, जो अपरमोस्ट सर्फेस जो अर्थ का है, जो सॉलिड स्टेट में है, ठीक है, वो क्या है, उसको अपन क्या बोलेंगे, क्रस्ट. ठीक है. द थिकनेस ऑफ द क्रस्ट इज नॉट द सेम एवरीवेअर. त्याची जी थिकनेस आहे ती सगळीकडे सेम नसते. ठीक आहे. इट वेरीज, चेंज होता थिकनेस मध्ये. ठीक आहे. On an average, it is 30 to 35 kilometers thick. 30 to 35 kilometers thick आहे. ठीक आहे.
थिकनेस ऑफ द क्रस्ट बिलो द कॉन्टिनेंट्स इज फ्रॉम 16 to 45 किलोमीटर्स. ठीक है, नाउ इफ यू कैन सी द डायग्राम, हा जो डायग्राम दिसतो आहे तुम्हाला, द लिथोस्फियर हा जो सगळ्यात मोठा लेअर आहे ज्याच्यावरती कॉन्टिनेंट्स आणि ओशन बनवले आहेत, दिस लेअर इज द क्रस्ट. ठीक आहे, क्रस्ट ची जी थिकनेस आहे ती वेरी होते. ठीक आहे, इट चेंजेस. द थिकनेस ऑफ द क्रस्ट बिलो द कॉन्टिनेंट इज फ्रॉम 16 to 45 किलोमीटर्स. 40 किलोमीटर्स अंडर द माउंटेन रेंजेस अँड लेस दॅन 10 किलोमीटर्स अंडर द ओशन. ठीक आहे, सो क्रस्ट जो आहे ते दोन, इट हॅज टू लेअर्स, अप्पर लेअर विच इज नोन एज कॉन्टिनेंट्स अँड द लोअर लेअर विच इज नोन एज ओशन. ठीक आहे, सो ह्याचा जो थिकनेस आहे, द थिकनेस ऑफ द क्रस्ट बिलो द कॉन्टिनेंट इज फ्रॉम 16 to 45 किलोमीटर. ठीक आहे, थिकनेस जो आहे कॉन्टिनेंट्स मधला, बिलो द कॉन्टिनेंट जे आहेत, ठीक आहे, इट इज 16 to 45 किलोमीटर्स अँड 40 किलोमीटर्स अंडर द माउंटेन रेंजेस अँड लेस दॅन 10 किलोमीटर्स अंडर द ओशन. ऍज वी मूव डीपर अंडर द सर्फेस टेम्परेचर इन्क्रीजेस. ठीक आहे, जसं जसं आपण अजून खाली खाली जातो, वॉट हॅपन्स द टेम्परेचर इन्क्रीजेस. आफ्टर दॅट द रेट ऑफ इन्क्रीज इन टेम्परेचर रिड्युसेस अँड अगेन इन्क्रीज इन कोर्स. ठीक आहे, टेम्परेचर जो आहे तो कमी होतो जेव्हा आपण खाली जातो, बट केव्हा खाली आपण जातो, टेम्परेचर केव्हा कमी होतो, जेव्हा आपण एक थोडस सर्टन लेवलमध्ये खाली जातो तेव्हाच टेम्परेचर कमी होतो, बट द टेम्परेचर अजून वाढतो वेन वी गो टू द कोर. इफ यू सी द डायग्राम 2.2, हे बघा, तुम्ही बघू शकता लिथोस्फिअरचा जो लेअर आहे हे क्रस्ट आहे. देन इफ वी मूव खाली खाली जेव्हा आपण जातो, इफ यू सी द अर्थ सेंटर इनर कोर, इथे टेम्परेचर खूप जास्ती असतो. ठीक आहे, ॲज वी मूव डीपर अंडर द सर्फेस टेम्परेचर इन्क्रीजेस. After that, the rate of the increase in temperature reduces and again increase in the core. ठीक आहे, टेम्परेचर थोडासा वाढ कमी होतो थोडासा आपण खाली गेल्यावर, अँड अगेन कोर मध्ये काय होतो, टेम्परेचर खूप जास्त इन्क्रीज होतो. ऍट द सेंटर ऑफ द अर्थ द टेम्परेचर इज अराउंड 5,500 degrees to 6,000 degrees Celsius. किती असतो टेम्परेचर जेव्हा आपण अर्थच्या सेंटर मध्ये जातो. ठीक आहे, इफ यू कॅन सी अ इथं अर्थच्या सेंटर मध्ये द टिप, खालची जे टिप दिसते तुम्हाला शार्प टिप, तिथे काय असतो टेम्परेचर किती असतो, अराउंड 5,500 degrees to 6,000 degrees Celsius. तुम्ही बघू शकता एवढा जास्त टेम्परेचर असतो. ठीक आहे, द क्रस्ट इज द थिनेस्ट ऑफ ऑल लेयर्स. वेन कम्पेअर टू द मॅन्टल अँड द कोर, इट कॅन बी डिवाइडेड इंटू टू सब लेयर्स. किती पातळ लेअर आहे तो, ठीक आहे, एवढासाच आहे फक्त. And you can see the mantle core sagat kami, sagat patal layer jo ahe crust sa, you can see here, thik hai. The hajo varcha bhaag ahe, that is crust, thik hai. Now, the crust has been divided into two sublayers. Hala, two sublayers mure divide kaya. The first is known as the continental crust and second is known as the oceanic crust, thik hai. Second is the oceanic crust, thik hai. Ata apan bogey the continental crust. The continents are mainly composed of silica. Silica is the compound of silicon elements and aluminium. ठीक आहे, जे कॉन्टिनेंट्स आहे ते काय कशाने बनलेले, मेनली इट इज कम्पोज ऑफ सिलिका आणि अल्युमिनियम. ठीक आहे, दोन एलिमेंट्स आहेत. ठीक आहे, सिलिका और अल्युमिनियम से ये जो कॉन्टिनेंट्स है वो लोग किससे बने हैं, सिलिका और अल्युमिनियम से. ठीक है, बिकॉज ऑफ द हाई प्रपोर्शन इन दिस लेयर, द लेयर वॉज अर्लियर नोन एज CL. CL इतना ज्यादा जास्त होते हैं, इतना ज्यादा था वो, ये जो सिलिका और एल्यूमिनियम एलिमेंट्स है, इसलिए इस लेयर का नाम हमने क्या दिया, CL. इट इज अ शॉर्ट फॉर्म फॉर सिलिका एंड एल्यूमिनियम, SI फॉर सिलिका एंड एल्यूमिनियम, AL फॉर एल्यूमिनियम. ठीक है, तो इसका नाम हमने क्या दिया था, CL. ठीक है, द डेंसिटी ऑफ द कॉन्टिनेंटल क्रस्ट इज 2.65 to 2.90 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. ठीक है, जो डेंसिटी है कॉन्टिनेंटल क्रस्ट की वो कितनी है, 2.65 to 2.90 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. ठीक है, ये डेंसिटी है किसकी, कॉन्टिनेंटल क्रस्ट की. द थिकनेस ऑफ दिस लेयर इज अप्रोक्सीमेटली 30 किलोमीटर. इसकी जो थिकनेस है वो कितनी है, अप्रोक्सीमेटली 30 किलोमीटर.
ग्रेनाइट रॉक्स आर मेनली फाउंड इन दिस लेयर, ठीक है. इसमें कौन से रॉक्स हमें देखते हैं, कौन से रॉक्स अपना इतने ग्रेनाइट रॉक्स, ठीक है. सो आप ठीक है, ठीक. दिस इज द सेकेंड लेयर ऑफ द क्रस्ट, ठीक है. मैग्नेशियम, ठीक है. कॉन्टिनेंटल क्रस्ट कशापासून बनली होती, मेनली ऑफ सिलिका एंड एल्युमिनियम. नाउ दिस ओशनिक क्रस्ट इज मेड अप ऑफ सिलिका एंड मैग्नेशियम, सो विल नोन इट एज सीमा. अपन सीमा सिलिका, SI फॉर सिलिका एंड MA फॉर मैग्नेशियम, ठीक है. CL मीन्स सिलिका, जी कॉन्टिनेंटल क्रस्ट आहे, ही जी कॉन्टिनेंटल क्रस्ट आहे, ह्याच्यामध्ये जास्ती अमाउंट ऑफ सिलिका आणि ॲल्युमिनियम प्रेझेंट होतं. सो इफ यू नो सिलिका, SI म्हणजे सिलिका आणि ॲल्युमिनियम, AL तो शॉर्ट फॉर्म दिला आहे CL, ठीक आहे. ह्याला म्हणतात CL, खूप जास्ती प्रपोर्शन सिलिका आणि ॲल्युमिनियम आपण CL नाव देतो. सीमा फॉर ओशनिक क्रस्ट, ओशनिक क्रस्ट मध्ये काय जास्ती होतं, सिलिकॉन अँड मॅग्नेशियम, ठीक आहे. म्हणून आपण काय नाव दिलं, सीमा सिलिका मॅग्नेशियम. अप्रॉक्सिमेटली 7 to 10 किलोमीटर थिक, किती थिक आहे, 2 किलोमीटर थिक आहे. The density of this layer is 2.9 gram per centimeter cube to 3.3 gram per centimeter cube. ह्याची डेन्सिटी किती आहे, 2.9 gram per centimeter cube to 3.3 gram per centimeter cube. In this layer, basalt and gabbro rocks are mainly formed. त्या continental crust मध्ये कोणत्या आपण rocks पाहिले होते, they were the granite rocks, ठीक आहे. आणि oceanic crust मध्ये कोणते rocks पाहायला मिळाले, सो क्लिअर आहे. आपण आता जो पाहिला तो फर्स्ट लेअर ऑफ दी अर्थचा जो फर्स्ट लेअर आहे, टॉप मोस्ट लेअर आपण तो पाहिला, ठीक आहे. आपण एकदा शिकलो आपण, तो अपर मोस्ट लेअर ऑफ दी अर्थ आहे, ठीक आहे, जो सॉलिड स्टेट मध्ये, ठीक आहे, सॉलिड आहे, ठीक आहे. द थिकनेस किती आहे त्या क्रस्टची, थिकनेस व्हेरी होते, म्हणजे चेंज होते इकडून तिकडून. ऍव्हरेज किती थिकनेस आहे, 30 to 35 किलोमीटर. टॉप मोस्ट लेअरची जी क्रस्टची जी थिकनेस आहे ती किती आहे, 30 to 35 किलोमीटर, ठीक आहे. आपण जेव्हा जेव्हा तुम्हाला सांगितलं, जेव्हा जेव्हा आत जातो डीप 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 डाऊन मध्ये, तेव्हा काय होतं, टेम्परेचर खूप जास्त इन्क्रीज होतो. बट ऍट टू सर्टन एक्सटेंट, जेव्हा आपण खूप थोड्या सर्फेस मध्ये जातो, तिथे टेम्परेचर इन्क्रीज होतो, ठीक आहे. ऍट सर्टन, जेव्हा अर्थच्या आपण एकदम टिप वरती येतो, इफ यू कॅन सी अर्थ सेंटर, तिथे टेम्परेचर किती असतो, 5500 डिग्री सेल्सिअस टू 6000 डिग्री सेल्सिअस, ठीक आहे. एवढा टेम्परेचर अर्थच्या जे सेंटरमध्ये आहे तिथे असतो. देन वी हॅव सीन, आपण दोन सब लेअर्स पाहिले क्रस्टचे, कॉन्टिनेंटल क्रस्ट अँड ओशनिक क्रस्ट, ठीक आहे. तिथे मेन एलिमेंट्स कोण होते, कंपोज कशाने बनले होते, कॉन्टिनेंटल क्रस्ट सिलिका अँड ॲल्युमिनियम, ठीक आहे. म्हणून आपण ह्याला काय म्हणायचं, CL. खूप जास्ती अमाऊंट मध्ये काय होतं, तिथे सिलिका आणि ॲल्युमिनियम प्रेझेंट होतं. आणि द डेन्सिटी किती होते, 2.65 to 2.90 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब ह्याची जी डेन्सिटी होती, ठीक आहे. तर थिकनेस किती होती ह्याची, 30 किलोमीटर. अँड ह्याच्यामध्ये कोणते रॉक्स मेनली आपण बघू शकतो, ते आहेत ग्रॅनाइट रॉक्स, ठीक आहे. हे कॉन्टिनेंटल क्रस्ट बद्दल झालं. नाव आपण ओशनिक क्रस्ट बद्दल काय सांगितलं, की सेकंड मोस्ट लेअर जी आहे क्रस्टची, सेकंड मोस्ट लेअर कोणती आहे, ओशनिक क्रस्ट, ठीक आहे. ती कशाने बनली आहे, सिलिका आणि मॅग्नेशियम, दॅट्स वाय आपण नाव काय ठेवलं, सीमा, ठीक आहे. ही लेअर जी आहे ती किती अप्रॉक्सिमेट किती थिक आहे, 7 to 10 किलोमीटर, ठीक आहे. आणि याची डेन्सिटी किती पाहिली आपण, 2.9 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब टू 3.3 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. आणि या ह्याच्यामध्ये कोणते रॉक्स आपल्याला सापडतात, बसॉल्ट आणि गॅब्रो, ठीक आहे. इज इट क्लिअर, तुम्ही बघू शकता हा जो लिथोस्फियर आहे, वरती जे माउंटेन्स आहेत, इफ यू कॅन सी, हा जो आहे तो कॉन्टिनेंटल क्रस्ट, अँड खाली तुम्हाला जे पाणी दिसते ब्लू कलर मध्ये, दिस इज द ओशनिक क्रस्ट, ठीक आहे. हे दोन लेअर्स आपण आज क्रस्टचे पाहिले आहेत, ठीक आहे. Now you have to remember elements found in various layer of the earth's interior. आपल्याला हे असे असे जे लेअर्स मध्ये, अर्थच्या ज्या लेअर मध्ये असे असे हे जे एलिमेंट्स आहेत ते मिळतात. सिलिकॉन आहे, ॲल्युमिनियम आहे, देन ॲल्युमिनियम सिलिकॉन, मॅग्नेशियम, निकल,
फेरस ठीक आहे, ह्या ज्या आपण बघितल्या ह्या ज्या आपल्याला एलिमेंट्स आहेत त्या मिळतात अर्थच्या क्रस्ट मध्ये. ठीक आहे, कळलं तुम्हाला क्रस्ट काय आहे? क्रस्ट इज द आउटर मोस्ट लेअर ऑफ द अर्थ. सो आपण आज क्रस्टचा जो टॉपिक आहे तो द फर्स्ट लेअर ऑफ द अर्थ, वी हॅव स्टडीड द क्रस्ट. ठीक आहे, क्लिअर झालं तुम्हाला सगळ्यांना? ओके, जस्ट थोडस एक हे बघ. ठीक आहे, कॉन्टिनेंटल क्रस्ट अँड ओशनिक डिस्कन्टिन्युटी म्हणजे काय? म्हणजे कंटिन्युअस एक डिस्कंटिन्यू आहे म्हणजे काय? ब्रेक्स आहेत तिथे, गॅप्स आहेत. ठीक आहे, इट वॉज फर्स्ट डिड्यूस बाय अ सायंटिस्ट कॉल कॉनराड अँड इज नेम आफ्टर हिम एज कॉनराड डिस्कंटिन्युटी. ठीक आहे, कोणी सायंटिस्ट पासून कोणी शोधलं हे? कोणता सायंटिस्ट होता? कॉनराड. ठीक आहे, आणि नेम त्याच्या डिस्कंटिन्युटी नेम कोणा ह्याच्यापासून पडलं? कॉनराड पासून. ठीक आहे, देर इज डिस्कंटिन्युटी बिटवीन क्रस्ट अँड मेंटल टू. कुठे कुठे डिस्कंटिन्युटी बघायला मिळेल आपल्याला? कुठे? क्रस्ट आणि मेंटल मध्ये. ठीक आहे, दिस डिस्कंटिन्युटी वॉज डिड्यूस बाय द सायंटिस्ट कॉल मोहरोविक. ठीक आहे, मोहरोविक जो सायंटिस्ट होता त्यांनी सांगितलं की बाबा क्रस्ट आणि ज्या मेंटल मध्ये डिस्कंटिन्युटी आहे म्हणजे असे गॅप्स आहेत, कंटिन्यू नाही आहे ती क्रस्ट आणि मेंटल मध्ये. सो कोणी सायंटिस्टने सांगितलं हे? मोहरोविक. ठीक आहे, इट हॅज बीन नेम आफ्टर हिम एज मोहर डिस्कंटिन्युटी. त्या सायंटिस्ट पासून काय झालं? नाव पडलं मोहर डिस्कंटिन्युटी. देअर इज डिस्कंटिन्युटी बिटवीन मेंटल अँड कोर टू. ठीक आहे, मेंटल आणि कोर मध्ये पण डिस्कंटिन्युटी आहे आणि ह्या कोणत्या सायंटिस्टने बघितलं? गुटेनबर्ग. ठीक आहे, त्यांनी सायंटिस्टने शोधून काढलं की बाबा मेंटल आणि कोर मध्ये पण डिस्कंटिन्युटी आहे. ठीक आहे, सी द सेकंड मोस्ट लेअर ऑफ द अर्थ दॅट इज द मेंटल. ठीक आहे, आपण पटकन 5 मिनिटात मेंटल बघून घेऊ, देन आय विल जस्ट लीव यू. ठीक आहे, बिलो द क्रस्ट लाईज द मेंटल. मेंटल कॅन बी डिवाइडेड इन टू टू लेअर्स, दॅट इज द अप्पर अँड लोअर मेंटल. मेंटलला आपण दोन लेअर मध्ये डिवाइड करू. पहिला जो लेअर होता दॅट इज अप्पर मेंटल. ठीक आहे, अप्पर लेअर अँड दी लोअर लेअर. ठीक आहे, या दोघांमध्ये आपण मेंटलला डिवाइड करू. द अप्पर लेअर इज मोर इन लिक्विड स्टेट. ठीक आहे, अप्पर लेअर जो आहे मेंटलचा दोन डिवाइड केलंय, द अप्पर लेअर अँड दी लोअर लेअर. ठीक आहे, सो अप्पर लेअर इज मोर इन लिक्विड स्टेट. जो अप्पर लेअर आहे तो लिक्विड स्टेट मध्ये आहे. ऍज वी हॅव सीन क्रस्ट जो आहे तो सॉलिड स्टेट मध्ये आहे आणि जो मेंटल आहे तो लिक्विड स्टेट मध्ये आहे. जो अप्पर लेअरचा जो मेंटल आहे तो लिक्विड स्टेट मध्ये आहे. हियर वन फाइंड मॅग्मा चेंबर्स. मॅम इज दिस द सेम सायंटिस्ट विच इन्व्हेंटेड प्रिंटर? हा, तोच आहे, गुटेनबर्ग. प्रिंटिंग प्रेस कोणी चालू केली होती? जोहन्स गुटेनबर्ग. तोच हा सायंटिस्ट आहे ज्यांनी हे डिस्कंटिन्युटी मध्ये हे केलं. गुड. द अप्पर लेअर इज मोर इन लिक्विड स्टेट, हेन्स वन फाइंड मॅग्मा चेंबर्स. तुम्हाला जो अप्पर लेअर आहे तो लिक्विड स्टेट मध्ये, म्हणून तुम्हाला काय मिळतं तिथे? मॅग्मा चेंबर्स मिळतील. ठीक आहे, इट इज थ्रू दीज चेंबर्स दॅट मॅग्मा कम्स आउट ऑफ द अर्थ सर्फेस ड्युरिंग व्हॉल्केनिक इरप्शन्स. मॅग्मा इथे मॅग्मा चेंबर्स आहेत, म्हणून काय होतं? जेव्हा व्हॉल्केनिक इरप्शन येतो, जेव्हा कॅनो निघतो, हा कुठून तो व्हॉल्केनो? या मॅग्मा चेंबर्स मधून. मॅग्मा चेंबर्स कुठे आहेत? अप्पर लेअर ऑफ दी जो मेंटल, अप्पर लेअरचा जो मेंटल आहे तिथे मॅग्मा चेंबर्स आहेत. ठीक आहे, दिस लेअर इज ऑल्सो नोन एज एस्थेनोस्फिअर. एस्थेनोस्फिअर म्हणतात त्याला, ह्या लेअरला. ठीक आहे, एपी सेंटर्स ऑफ डीप सिटेड अर्थक्वेक्स आर युजली फाउंड हियर. एपी सेंटर्स म्हणजे काय? जो मेन सेंटर, जो सेंट्रल पॉइंट, जो डीप सिटेड म्हणजे जो मोठे अर्थक्वेक जो सेंटर पॉइंट आहे तो आपल्याला कुठे मिळतो? या मेंटल मध्ये. ठीक आहे, मेंटल बिगिन्स ऍट अ डेप्थ ऑफ अराउंड 42 किलोमीटर्स फ्रॉम द अर्थ सर्फेस. ठीक आहे, किती डेप्थ आहे तो?
42 किलोमीटर्स अर्थच्या सरफेस पासून. ठीक आहे. द इंटरनल एनर्जी इज रिलीज ड्यू टू एंडोजेनेटिक मूवमेंट्स अकरिंग इन दिस लेयर इज रिस्पॉन्सिबल फॉर माउंटेन बिल्डिंग रिफ्ट्स वॉल्केनिक इरप्शन्स अर्थक्वेक एक्सेट्रा. जो इंटरनल एनर्जी आहे जी रिलीज होते एंडोजेनेटिक मूवमेंट्स. एंडोजेनेटिक मूवमेंट्स म्हणजे काय, ज्या हॉरिझॉन्टल मूवमेंट हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल मूवमेंट ज्या होतात अर्थच्या ह्याच्यामध्ये, ज्या अर्थच्या ओरिजिन पासून ज्या एक हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल मुवमेंट होतात. सो जिथून जी एनर्जी जी रिलीज होते एंडोजेनेटिक मुवमेंट पासून, द इंटरनल एनर्जी रिलीज ड्यू टू द एंडोजेनेटिक मुवमेंट अकरिंग इन दिस लेअर इज रिस्पॉन्सिबल फॉर माउंटेन बिल्डिंग रिफ्ट वॉल्केनिक इरप्शन अर्थक्वेक्स एक्सेट्रा. सो जी इंटरनल एनर्जी रिलीज होते, जी इंटरनल एनर्जी अर्थ पासून जी रिलीज होते बिकॉज ऑफ एंडोजेनेटिक मुवमेंट, ती कशासाठी का बरे यूज होते, ती कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे फॉर माउंटेन बिल्डिंग रिफ्ट वॉल्केनिक इरप्शन अर्थक्वेक्स. ठीक आहे, ये किसके लिए रिस्पॉन्सिबल है, माउंटेन बिल्डिंग रिफ्ट वॉल्केनिक इरप्शन जो भी होते हैं वो इस इंटरनल एनर्जी जो रिलीज होती है हमारी एंडोजेनेटिक मूवमेंट की वजह से उससे रिलीज होती है. एंडोजेनेटिक मूवमेंट क्या है, वर्टिकल एंड हॉरिजॉन्टल मूवमेंट कॉज बाय फोर्सेस कमिंग फ्रॉम द ओरिजिन ऑफ द अर्थ. कौन सी एनर्जी जो वर्टिकल और हॉरिजॉन्टल मूवमेंट होते हैं अर्थ के फोर्सेस की वजह से, जो ओरिजिन ऑफ द अर्थ है, जो सेंटर ऑफ द अर्थ है, वहां से जो फोर्सेस निकलते हैं उसकी वजह से जो वर्टिकल और हॉरिजॉन्टल मूवमेंट होते हैं उसको हम लोग क्या बोलते हैं, एंडोजेनेटिक मूवमेंट. ठीक है. इन दिस लेयर इट इज इन्फर्ड दैट द टेम्परेचर एट अ डेप्थ ऑफ 2400 टू 2900 किलोमीटर डेप्थ वुड बी अराउंड 200 डिग्री सेल्सियस टू 2500 डिग्री सेल्सियस. ठीक है, ये जो लेयर है, यहाँ जो लेयर मध्ये टेम्परेचर डेप्थ किती म्हणजे किती खाली आहे ते 2400 किलोमीटर टू 2900 किलोमीटर. ठीक है. एंड हियर देर इज अ सडन चेंज इन द एंड टेम्परेचर किती है 2200 डिग्री सेल्सियस टू 2500 डिग्री सेल्सियस. ठीक है. Here there is a sudden change in the structure and density of a material. या ह्याच्यामध्ये सडन चेंजेस आहेत कुठे, डेन्सिटी अँड स्ट्रक्चर मध्ये. इट इज एस्टिमेटेड दॅट दिस लेअर एक्सटेंड्स अप टू डेप्थ ऑफ 2870 किलोमीटर्स. एव्हरेज डेन्सिटी ऑफ दिस लेअर इज 4.5 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. ठीक आहे, एव्हरेज डेन्सिटी किती आहे लेअरची, 4.5 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. ठीक आहे. अँड इट इन्क्रीजेस विथ डेप्थ. ठीक आहे, जसं जसं आपण खाली जातो डेप्थ मध्ये, म्हणजे जसं जसं आपण खाली जातो तसं तसं ही डेन्सिटी इन्क्रीज होते. ठीक आहे. इन्क्रीजिंग प्रेशर इज द रिझन बिहाइंड दिस. द डेन्सिटी ऑफ लोअर मेंटल इज अबाउट 5.7 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. ठीक आहे, लोअर मेंटल आपण बघितलं, अपर मेंटल ची डेन्सिटी ती 4.5 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब आहे, आणि जी लोअर डेन्सिटी लोअर मेंटलची जी डेन्सिटी आहे ती 5.7 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब आहे. ठीक आहे. सो इज इट क्लिअर. आपण बघितलं क्रस्ट बघितलं आणि मेंटल बघितलं, हे दोन लेअर ज्या अर्थच्या ज्या आहेत ते आपण बघितलं. ओके, सो नाव वी शुड स्टॉप हियर. तुम्हाला दुसरं लेक्चर अटेंड करायचं असेल, सो ह्या आपण ज्या दोन मेन अर्थच्या ज्या लेअर्स आहेत त्या आपण बघितल्या आहेत. ठीक आहे, आय होप इट इज क्लिअर, तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल. आपण उद्या जेव्हा नेक्स्ट क्लासेस मध्ये वापस रिवाईज करू अँड विल गो टू द थर्ड लेअर दॅट इज द कोर. ठीक आहे, ती लेअर आपण बघणार आहोत. अँड टुडेज होमवर्क, तुम्हाला जी फर्स्ट चॅप्टर जी एक्सरसाइज आहे मुलांना ती सॉल्व्ह करायची आहे. मी तुम्हाला पेज सांगते, यू हॅव टू सॉल्व्ह दिस फर्स्ट एक्सरसाइज. जे क्वेश्चन आन्सर आहेत लोकल टाइम आणि स्टँडर्ड टाइमचे, जे मी तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलं, ह्याची एक्सरसाइज तुम्हाला सॉल्व्ह करायची आहे. घरी न बघता प्लीज कॉपी नका करू, न बघता सॉल्व्ह करा. जर काही डाऊट असेल तर प्लीज मला विचारला, मी क्लिअर करेल. ओके, चालेल. सो आजचं एक्सप्लेनेशन चांगलं होतं. ठीक आहे, आय होप तुम्हाला कळलं असेल. अँड विल मीट इन द नेक्स्ट लेक्चर, मग आपण करू. ठीक आहे. हा, फर्स्ट क्वेश्चन पासून तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे, एक्सरसाइज मध्ये करेक्ट ऑप्शन आहे, तुम्हाला सगळं सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे, थँक्यू सो मच. आजचा क्लास आपण इथेच कम्प्लीट करू. नाव यू कॅन लीव द क्लास. ओके, थँक्यू.